बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष, प्रकरण दुसरे. आठवड्यानंतर देवासारखी तलाट्याची भेट झाली. तुकादादानं तलाट्याला रामराम घातला आणि म्हणाला, तलाटी भाऊसाहेब, 8 दिवस चक्रा मारल्या पण तुमची भेट झाली नाही. मला पीक कर्जासाठी 7-12-8-6-ड उतार पाहिजे होतं. आम्हाला काय एक नवरा काय? सर्कल नायब तहसीलदार, तहसीलदार, पुरवठा अधिकारी, निवडणूक अधिकारी, प्रांत अधिकारी, कलेक्टर आला ना आला, फलाना गेला, सगळं आमचंच नवर. सगळ्यांच्या तगाद्यानं पळापळीनं आमची पॅन ढिली झाली. वर्ण गावकऱ्यांचं पुढाऱ्यांचं टोमणं चालूच, शिवाय महसुलाची कर वसुली करायची. अहो लोक तरी काय, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीत. तलाठी भाऊसाहेब तुकादादाला झिरकारतच म्हणाला, आधी 2 वर्षांची थकीत कर आकारणी भरा. कर वसुलीबाबत मामलेदार साहेबांचा रेट्टा चालू आहे, भरणा करत असाल तर ते उतार देतो. तुला म्हणायचं बोलायचं धाडस होत नाही ग? का हो, कशा पाय असं म्हणताय? सकू म्हणाली, तुझ्या कानातली कर्ण फुलं दे, सोनाराकडं 8-15 दिवस गहाणवट ठेवतो, पुन्हा सोडवून आणू. पुन्हा सोडवणं होईल काय? न सोडवायला काय झालं? दे बघू, आजच्या आज सोनाराकडे जाऊन पैसे घेऊन तलाठ्याकडे गेलं पाहिजे. सकून आपल्या कानातील कर्ण फुले तुकाच्या हातावर ठेवत आश्चर्य व्यक्त करीत केविलवाण्या नजरेनं बघतच राहिली. तुकादादा तडक सोनाराच्या घरी गेला. सोनारदादा, रामराम. रामराम, रामराम. तुकादादा, नवा दागिना घडवायचा काय हो? जुन्यालाच उजाळा द्यायचा आहे. सोनार चष्म्यातून बघत बघत म्हणाला, सोनारदादा, नवं जुनं करायला दिवस कंच आहेत. एकतर पावसानं वड दिली, पहिला पेरा वाया गेला, बी बियाण्यांची बोंबा बोंब, कुणाकडं दमडा हाय, उसणं पासणं द्यायचं घ्यायचं बंद पडलं. या दिवस दुकाळाचं बघून आत्ताच माणसं हबकायला लागल्या. ती वय शेतकऱ्यांचं शेत शिवार पिकलं तर माणिक मोती, नाहीतर उभ्या जलमाची माती. तलाट्याकडे जायचं आहे, एवढी कानातली फुलं घाणवट ठेवा. महिन्या 15 दिवसात तुमचं पैसं तुम्हाला माघार देतो, 1000 रुपये द्या. तुका कर्णफुलाला 1000 रुपये द्यायचं आणि घाणवट ठेवून घ्यायचं. कर्णफुले जुनी, त्यात डागी दागिना अस्सल कमी, नकली जास्त. असं कसं? तुमच्याकडून घेताना तुम्ही म्हणाला होता सोनं चूक आहे म्हणून. मी काय मोडायला आलो नाही, घाणवट ठेवायला आलो आहे. ते खरं, पर तुला आपला रिवाज माहीत आहे ना? महिन्याला 5% व्याज, 6 महिन्यात दागिना सोडून नेला नाही तर परत मिळणार नाही. पहिल्या महिन्याचं 50 रुपये व्याजच काढून घेणार, तुला 950 देणार आणि महिना 1000 व्याज होणारं घेणार. हाय का कबूल? तुका मनात म्हणत होता. अडला नारायण धरी गाढवाचं पाय. तो काय म्हणेल त्याला होय म्हणल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून तुका म्हणाला, वय वय, तुम्ही म्हणाल तसं कबूल हाय. सोनारानं 950 रुपये तुकाला दिले. तुकानं कनवटीला लावलं आणि चावडीत जाऊन तिरळ्या महाताला गाठलं. तलाट्याकडे लाव वशिला, हे घे 500 रुपये, बेनं मला नाही म्हणतंय. तुका येडा का खुळार? तलाट्याचं 500 दिलास पण कोतवालाला 10-5 रुपये चहा पाण्याला आता तुझ्या कामासाठी मध्यस्थी करायची म्हणजे मला काय 5-25 नको? नाहीतर बघ बाबा तुझं तू म्हणत तिरळा माझा तुकाचा अंदाज घेत होता.
तुकानं 50 नोट महादाच्या हातावर टेकवली तसा महादाचा चेहरा फुलला. रोज अशा काहीतरी उलाघाली करून महादा आपली कमाई कष्ट न करता करीत होता. महादानं तलाठी भाऊसाहेबाला रामराम घातला आणि म्हणाला, सरकारी देणं चुकत नाही आणि तुका चुकवत नाही, पण आत्ता कामाशी गाठ घाला. आपला माणूस आहे, घ्या समजून द्या उतार, म्हणत महादानं तलाट्याला डोळा मारला. तलाट्यानं इशारा समजून कर्ज प्रकरणाचं उत्तर तुकाच्या हातावर टेकवलं. तुकाच्या मनाची घालमेल चालली होती, म्हणजे पैसे उकळण्यासाठी तलाट्यानं सरकारी थकबाकी भरणा म्हणत आपलं नाक दाबलं. महादासारखी लापाट माणसं आपल्याच माणसांचं लचकं तुडून तलाट्याला खाऊ घालत्या ती. अनेकाजवळ काय नाही, 10,000 ना 1,000 रुपये कुठनं आणायचं. सोसायटीचं कर्ज घ्यायचं म्हणजे म्हशीपेक्षा रेड खूप मोठं, पण करणार काय. सेक्रेटरीला लोणी लावल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तुका दादा, तुमच्याजवळ पैसे नसलं तर नसू द्या, तुम्ही फक्त विड्रॉल स्लिपवर सही करून द्या म्हणजे झालं. तुमचं कर्ज मंजूर करून रक्कम घरपोच करायचं काम माझं. बँकेच्या विड्रॉल स्लिपवर सही करून द्या, पुढे एक सही करा, मागं 2 सह्या करा आणि व्हा मोकळं. तुम्ही तुमच्या कामाला आणि आम्ही आमच्या कामाला मोकळं. पाहिजे तिथं तुकाच्या सह्या घेतल्या, कर्ज मागणी फॉर्मवर सह्या घेतल्या, 10,000 शून्य वाढवून 1,00,000 रुपये कर्ज मंजूर करून घेतलं. तुकाच्या बँक खात्यावर कर्ज रक्कम ट्रान्सफर केली. अगोदरच विड्रॉल भरून घेतला होता. बँक खात्यातून 1,00,000 रक्कम सेक्रेटरीने काढली. दुसऱ्या दिवशी सेक्रेटरी बँक इन्स्पेक्टर यांनी आपला मलिदा वाटून घेतला. चेअरमनला दारूच्या बाटलीत गुंडाळा. निष्पाप तुकाच्या जमिनीवर लाखाचा बोजा चढला. तुकाला सेक्रेटरीनं केलेलं गौडबंगाल कळलंच नाही, उलट तो सेक्रेटरीचा आभार मानित होता. आपल्यासाठी सेक्रेटरी भाऊसाहेबानं पळापळ केली, कर्ज मंजूर केलं, एवढंच काय पैसे घरपोच केलं, 10,000 रुपये खाल्लं, त्याचं म्हणीत खाल्लं. खाई ना का, या जगात शेतकऱ्याचं कोण खात नाही, सगळेच एका माळ्याचं मनी आणि ओवायला नाही कुणी. कसं का असना आपली अडचण भागली, असं म्हणत तुका सेक्रेटरीला धन्यवाद देत होता. तोंड भरून सेक्रेटरीचं कौतुक करीत होता. सुभान्याला व नाण्याला पैसे पाठवलं. सकूच्या बाळंतपणात खर्चाला 4 पैसे उपयोगाला आलं. तरी बरं, वैरणकाडी अजून जपून टिकवली ह्या, नाहीतर बैलांना गुराढोरांना काय खायला घालायचं. आबाळात पांढऱ्या ढगांचं पुंजकं येत्यात, काळ्या ढगानं आबाळ भरल्याशिवाय आणि इजा चकाकल्याशिवाय पावसाला जोरच येत नाही. तिच्या मनात आलं तर सगळीकडं पाणी पाणी करेल, नाहीतर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणेल. त्याचं काय कोण मालक आहे होई. पावसाळा सरत आला तरी पण पेरणी योग्य पाऊस झाला नाही, त्यानं पण चांगलीच माणसाची चेष्टा चालवली आहे. असे अनंत विचार तुकाच्या डोक्यात घोंगावत होते. सुभान्या आणि नाण्या दोघं सुट्टीला गावी आले होते. तुकाची चांगलीच गळगळ चालू होती, पण शहरात वावरलेल्या सुभान्याला आणि नाण्याला परिस्थितीचं भान नव्हतं. दोघंही कळतं होतं. सुभान्या ऐन उमेदीत आलेला पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नव्हता. म्हातारा बाप चिंध्या चाचपत बसायचा, भ्रमिष्ठागत बरळायचा, त्याची त्याला सुदबुद्ध नव्हती. तेव्हा तो या पुराणा कधी शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगणार. दादा, आम्ही परवा जाणार आहे, जाताना पैसे लागतील, मेसचं बिल, हॉस्टेल आणि किमान 10,000 रुपये लागतील, शिवाय वर्ण दोघांचा पॉकेट मनी. तसा आम्ही इतर मुलांसारखा विशेष खर्च करत नाही, पण आवश्यक तरी खर्च करावाच लागतो ना. सुभान्या म्हणाला, वय सुभान्या, तुझं खरं आहे रे, पण काय रे करू, दुष्काळाचा सावट आहे. आपण गरीब शेतकरी, शेतीत पिकलं तरच उत्पन्नाचं साधन, पावसाच्या भरवशावर आपली शेती, पावसा पाण्याचा थेंब नाही.
वैरण काढी संपत आली आहे. मागच्या 2 महिन्यात सोसायटीचं कर्ज काढून तुम्हाला पैसे पाठवलं, आता एवढा खर्च मला पेलवत नाही. तू काहीतरी नोकरी धंदा बघ, नोकरी लागण्याइतपत तुझं शिक्षण झालं आहे, पोटापाण्याचं भागल, तुझ्या नादानं नाण्या कुठंतरी चिकटल. माझं लय हाल झाल्यात वय, लय हाल चालल्यात आहे बघ. आणि म्हाताऱ्या बापाकडे बघव ना, त्याचं हाल वेगळंच. तुमच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी तुमची लग्न यवं करावी लागणार. वडील भाऊ म्हणून मला माझी कर्तव्य मला पार पाडावी लागणार आहेत. जुबाना माझं ऐक, तू नोकरी बघ. तुका सुबानाला समजूतीनं सांगत होता. दादा, हल्ली नोकरी सहजासहजी मिळत नाही. आतल्या अंगानं 5-10 लाख रुपये सोडावं लागतात. नुसता पैसा असून चालत नाही, तसाच मोठा वशिला लावावा लागतो. ना कुठला अधिकारी पदाधिकारी आपला नातलग, ना ओळखीचा की पाळखीचा. दादा, पैसा आणि वशिला असला तर आजकाल मेळ लागतोय. हल्ली मधल्यामध्ये दलाल चिक्कार आहेत, पैसा खाणारे जास्त, काम करणारे कमी. दादा, मला वाटतंय आपलं 2 एकर रान विकावं आणि पैसा उभा करावा आणि कुठंतरी नोकरीला चिटकावं. पण पैसा दिल्याशिवाय कसं शक्य आहे, सुभाने म्हणत होता. सुभाना, चांगला अभ्यास कर, सरकारी परीक्षा दे. चांगला अभ्यास केल्यावर, चांगलं मार्क पडल्यावर कशाला वशिला आणि पैसा लागतोय रे. आम्ही रानात रगात उकस्तवर काम करून आंबून गेलोय. दुष्काळाच्या सावटानं जीव भंडावलाय. कसं तरी आल्या दिसाला तोंड देत रेटायचं चालू हाय. लेखा शान्या, आई बापानं कमावलेली आणि जपलेली जमीन विक म्हणतोय. हक्काची जमीन विकल्यावर पुन्हा पोटाला काय खायचं रे, का पोटाला बिब्ब घालायचं. म्हणून तुकात रागाने बोलत होता. बँकेकडून, सोसायटीकडून, नाहीतर खाजगी सावकाराकडून कर्ज काढ. जशी तुझी जमीन आहे तशी आमची पण आहे. कर्ज मिळालं नाही तर जमीन विक, पण आम्हाला पैसा उपलब्ध करून दे. सुभान्या वैतागून म्हणाला, सोसायटीचं 10,000 रुपये कर्ज काढून 4 महिने झाल्यात. सिक्युरिटी टोपी घालायला तयारच, अगोदर हेलपाट घालून दमिवतो, नाकदुऱ्या काढायला लावतो, टक्केवारीनं शेतकऱ्याला वर बाढतोय. सोसायटी आपली, मेंबर आपली, चेअरमन आपला, पण रुबाब मातूर सेक्रेटऱ्याचा, भडवीचा नाकापेक्षा मोती जड झालाय. शेतकऱ्याचं पावलो पावली नडतंय म्हणून त्याला हिंग लावत बसावं लागतंय. आणि गावगण्णा अंगठाच्या भंपक चेअरमन सेक्रेटऱ्याच्या ब्यागा वागवत फिरत्यात, आणि सरपंच ग्रामसेवकाभोवती गोंडा खोळत्यात. तुझं थोडं माझं थोडं म्हणत गावकऱ्यांना याड लावत बसत्यात. सुभान, अरे परिस्थितीचं भान ठेव. इथं मातीत घाम गाळून पण काय पिकना झालंय. निसर्गच कोपलाय. पावसाळा सरला पण 4 थेंब पाऊस झाला नाही. वैरण काढीचा प्रश्न बिकट झालाय. उद्या सांगोल्याच्या बाजारला मसर नेतो. मसर विकून काय 4 पैसे येतील ते तुम्हाला देतो, म्हणत तुका विचारमग्न झाला. दुसऱ्या दिवशी तुका येरवाळी उठला, भाकर तुकडा पदरात बांधला, टेम्पोवाल्यानं न्हाय होय म्हणत आडंविडं घेतलं. 2 म्हशी सांगोल्याच्या बाजारला घेऊन जायचं, माघारी परत यायचं. टेम्पोवाल्यानं 1,000 रुपये सांगितलं. 5-25 मैलावर सांगूला, मसर चालून अशी काय चालायची आहे ती. ऊन बघून तोंड वासणार, सावली बघून मेट मोडून खाली बसणार. त्यापेक्षा टेम्पोत घालून टायमात गेलं तर गिराईक लागेल. सुभान्याला नाण्याला शिक्षणाच्या खर्चाकरता पैसा देता येईल, 4 पैशाचा बाजार हाट करता येईल. मसरांच्या अंगावर तर मास नाही, दोबड फळत नाही ते, नुसतं वैरण काढीला कार. त्यापेक्षा बाजारात नेहून विकलेली बरी. थोडं अंगावर पाणी धरलं असतं तर अंगकांतीनं काळ्या भोर म्हशी चकाकल्या असत्या,
तर कशाला विकली असत्या बरं? आता अशा दिसात हौसेनं म्हशी पाळायला कोण घेणार हाय? जो तो पारखून घेणार, म्हणणार म्हैस कशी टुमदार पाहिजे, आकुड शिंगी कमी खाणारी आणि जादा दूध देणारी, माणसानं बघितलं की भरल्या बाजारात नजरत बसणारी काळी कुळकुळीत म्हैस असावी, पण आपली म्हसरं म्हणजे बातच न्यारी। इच्छा असो अथवा नसो, म्हशी विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। म्हणून मनाशी विचार करीत करीत तुका टेम्पो ड्रायव्हरला म्हणाला, आता तू हजारच म्हणतोयस, दुसरं कुणाचं वाहन नाही आणि तू पण नडीला अडवून आणतोय, हे लक्षात ठेव। तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला गरजवंताला अक्कल नाही म्हणायचं। तुम्ही जेवढं भाडं सांगाल तेवढं मुकाट ऐकायचं आणि द्यायचं, तुका जिगरीला येऊन म्हणाला। तुका दादा, डिझेल मागलंय, टेम्पो काय पाण्यावर पळतो या काही? शिवाय जनावरांची वाहतूक केली म्हणून पोलीस केस करत्या ती, त्यांना असे 200 रुपयाची एंट्री दिली सोडत नाहीत। बरं, त्यांच्याशी हुज्जत घालत बसावं तर बाजाराचा टाईम निघून जातोय, गिराईक बाजारातून निघून गेल्यावर जाऊन तरी काय उपयोग? हजारातलं आमच्या पदरात काय राहतंय मग? वडातण करून बँक हप्त्याची भरती करायची, दुसरं काय? खेड्यापाड्यात टेम्पोचा धंदा चालत नाही, हजाराच्या खाली जमायचं नाही, असं म्हणत टेम्पो ड्रायव्हर टेम्पो स्टार्ट करू लागला। एवढ्यात सुभान्या म्हणाला, दादा कशाला आकडतं घेताय, ये थांब रे, भर मसर टेम्पोत। तुका दादा गप्प बसला। ड्रायव्हरनं चढाच्या उतरत्या बाजूला टेम्पो लावला, फाळकं पाडलं, सुभान्यानं म्हसरला कासर लावून तुकादाच्या हातात दिलं। चढावरनं म्हसर टेम्पोत घालण्यासाठी वळत होता, सुभान्या मागून म्हशीला टिकारण्यानं मारीत होता, तर नाण्या म्हशीचं शेपूट मोडून पुढे ढकलीत होता। म्हशी टेम्पोत सहजासहजी चढत नव्हत्या, पाय रुतवून जाग्याला थांबायच्या, त्यांना पण खात्या दावणीवरनं जाऊ वाटत नव्हतं। दूध देत होत्या तवा घरातली माणसं गोंजारीत होती, आता आपल्याला ढकलून लावायला लागल्यात। एका म्हशीनं तुकाकडे बघून डोळं गाळलं, तर दुसऱ्या म्हशीनं सकूकडे बघून चाललो ग बया म्हणत भस्कन शेण टाकलं। तसं सकू म्हणाली, बाजारात म्हसरं एकत्या ती बरं का, जाता जाता गवाऱ्या थापायला शान टाकून गेल्या, किती शान्या आहेत त्या बघा की। दावणीचं जनावर विकायला घेऊन जाताना भसा भसा हागलं किंवा फळा फळा मुतलं म्हणजे हमखास बाजारात विकलं जातं, असा ग्रामीण शेतकऱ्यात समज आहे। म्हशी टेम्पोत ढकलल्या, फाळकं लावलं, तुका टेम्पोत बसला। टेम्पो सांगोल्याच्या दिशेनं सुसाट सुटला। सांगोल्याला रविवारी आठवडी गुरांचा बाजार भरतो। आज जनावरांनी बाजार खचाखच भरला होता। तुकादादानं म्हसरांच्या बाजारात मेका मारून आपली म्हसरं बांधली आणि गिराईकांची वाट बघित बसला। दुबत्या जनावराची खरेदी विक्री जोरात चालू होती। बागायतदार शेतकरी म्हसरं पारखून घेत होती। बाजारात दलालाची हेड्यांची दुयांगी चंगळ होती। घडीत या बोटावरच्या थुक्का त्या बोटावर करीत, घेणाऱ्याकडून देणाऱ्याकडून दलाली उकळीत होती। जनावरांना त्या मानानं मागणी कमी। दुष्काळाच्या सावटानं कोरडवाहू शेतकरी हतबल झाले होते, म्हणून आपल्या जत्राबांना येईल त्या किमतीला विकत होते ते। दुपार टळून गेली तरी तुकाच्या म्हसरांना कोणी मागितलं नाही। तुकानं पदरात बांधून आलेली भाकरी वाळली होती, तहानेनं जीव व्याकुळ व्याकुळ झाला होता, भुकेनं पोटात आग डोंब मांडला होता, परंतु म्हशी विकल्या नाहीत तर मग काय करायचं? टेम्पोचं भाडं कशानं द्यायचं? सुभान्याला नाण्याला पैसे कसं द्यायचं? या चिंतेनं तुका ग्रासला होता, म्हणून तहान भूक विसरून येणाऱ्या गिरायकाची वाट बघित होता। पेंडी पेंडी वैरण खाऊन म्हसरं रवंत करीत बसली होती। वरलाकडे दिस कलू लागला होता। एवढ्यात टेम्पो ड्रायव्हर आला आणि म्हणाला,
तुका दादा गावाकडं कधी परतायचं? म्हसरं अजून विकली नाहीत काही? थोडा वेळ गिरायकांची वाट बघा, नाहीतर निघा, पुढच्या आठवड्यात परत येऊ. वार बांधरा, तुझ्या टेम्पोचं भाडं कशानं द्यायचं? नाहीतर हेलपाटानं म्हशीपेक्षा रेडकू मोठं व्हायचं. ओ मामा, रेडकू खपलं असतं, म्हशी मागं फुकाट गेलं असतं. तुम्ही बाजारात आणल्या म्हशी पण नाहीत, कारण खाली सुटलेला कासुटा दिसत नाही, म्हणजे दूध देत नाहीत. मसरांच्या अंगावर पाणी नाही म्हणजे गाब नाहीत. असलं वांजूट लांड कोण घ्यायचं आहे? कुणी एखादा गरजू अवताला झोपायला म्हणून घेऊन जाईल? अशा कडकीत माणूस हाय ते विकतंय, पडेल किमतीला देतंय. असली भाकाड मसरं सांभाळायला त्याला वैरणकाडी करायला कोण राजी होणार आहे? पाठीभर शेणासाठी गाडीभर वैरण घालायला कुणाच्या घरी उतू चाललंय? गंध लावलेला दलाल तुकाला म्हणाला. काळजीनं तुकाच्या काळजाला पीळ पडला. टेम्पोवाल्याचं 1000 रुपये भाडं द्यायचं आहे. कसं द्यायचं? सुबान्याचं नाण्याचं शिक्षण डोळ्यापुढं दिसू लागलं. गंधवाल्या माणसाकडे बसून आशेनं डोळा तळत होता. दलाल शेवटी दलालच, 4 पैसे कमवायला कुणाला घालून पाडून बोलायचं? कुणाला बळच घोड्यावर बसवायचं, हातात 100-ची नोट नाचवत म्हणायचा, घे बाबा घे, इशारा घे, आलेली लक्ष्मी डवलू नकोस, पुन्हा मागं लागला तर घेणार नाही. अरे पर नाव गाव काय ठेवतू का? तसंच नेतोय, देतोय ते घ्या आणि म्हशीचं कासरं सोडा. अरे पण कितीला काय ते कळू दे की सारखं पैसे डोळ्यापुढं नाचवतोस आहे? आम्ही काय कधी पैसा बघितला नाही वई. वय म्हणा वय म्हणा, दोघीचं 2000 नव्या करकरीत नोटा मोजून घ्या. हल्ली शिळीला बोकडाला 5-5 हजार येत्यात. ह्या म्हशी आहेत म्हशी, गरज आहे म्हणून बाजारला घेऊन आलोय. पाऊस पाणी झाला चांगला चुंगला, चारा खाल्ल्यावर म्हशी जाम राहत्यात. वांजूट लाट कशाला म्हणत्यात ती तर माहीत आहे काय? ह्याच मसराची 2-2 येतं घेतल्या ती. तवा 4-4 लिटर दूध पिळलंय. साधं कोंबडं 200-300 रुपयाला विकलं जातंय. 2000-2 म्हशी द्या म्हणत आलाय? जमायचं नाही. तुका कातावून बोलला. मामा, बोकडाचं मटण जातंय 400 रुपये किलोनं. गावरान कोंबड्यांना मागणी जास्त म्हणून दर जास्त. हलगटाच कोणी 40 रुपयानं घेत नाही. मग डल्या वळवत बसावं काय? घ्या घ्या, 3000 देतो म्हणत दलाल नोटवर नाचवत होता. तुकाच्या चेहऱ्यावरचा हावभाव निरखित होता. जमायचं नाही. म्हशीची शिंग म्हशीला जड नसत्यात, तशी आमची जनावरं आम्हाला सांभाळायला जड नाहीत, तुका म्हणाला. मग आम्हाला पण बाजारात दुसरी मसर मिळत नाहीत काही? तरी पण पटलं तर होय म्हणा, घाला खिशात पैसे. एक रकमी 5000 देऊ काय? आलेली लक्ष्मी डावलू नका. 5000 कधी बघितलं होतं का? हिड्यास तो चांगल्या माणसाला गोड बोलून गंडवणारी जमात ही. क्षणात नाटक करणारा माणसाला भुरळ घालणार, बोलून बोलून माणसाच्या तोंडाला फियस आणणार, पण ते आपला मतलब साधवून घेणारच. समाजकारणात, धर्मकारणात, राजकारणात, अर्थकारणात, बाजारात, व्यवहारात जिथं जाईल तिथं ह्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. पण त्याच्या मध्यस्थीशिवाय व्यवहार पण होत नाहीत. रिटून खोटं बोलून लबाड थोबाड करून पद्धतशीर गंडा घालणार, नुसत्या तोंड भांडवलावर बाजारात 1500 कमी होणार. म्हशी विकण्याशिवाय पर्याय नव्हता. तरी तुका 4 पैसे जादाच यावेत म्हणून वड धरीत होता जरा. घरी सुबान्या नाण्या वाट बघत असतील, उद्या त्यांचा खोळंबा नको. शिवाय म्हशी न विकताच बाजारातून गेलो तर टेम्पोचं भाडं कशानं द्यायचं? या प्रश्नानं तुकाच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवं नाचत होतं. म्हणून तुका बोलला, योग्य बोलाल तर देतो,
पण मामा तू काय घेणार केवढ्याला देणार ते तर कळू दे. दलालानं तुकाला विचारलं, 10,000 रुपये तरी यायला पाहिजेत. तुका बिचकत बिचकतच म्हणाला, 10,000 काय येडं का खुळा राहू तुम्ही, बसा 10,000 10,000 म्हणीत, कोण देतंय 10,000 तुम्हाला बघू. दलालानं तुकाला हे निवलं, उग तंतनी करू नका, आपण व्यवहाराचं बोलू, तुमचं 10,000 ठेवा बाजूला, ये तुझं 5 ठेव बाजूला, मी दोघांमध्ये बांध घालतो, 7,500 होय म्हणा होय, घेणाऱ्याला चांगलं आहे देणाऱ्याला पण काय वाईट वाटायचं कारण नाही. दिवस असेल दुष्काळाचं संकट डोळ्यामोर दिसतंय म्हणून बाजार पडला आहे, माझा काय फायदा तोटा, तुम्हा दोघात पडला तट मिटाव म्हणून बोलतोय, दोघं पण नाही वय म्हणू नका. मामा घ्या पैसे, तुम्ही पण मोकळं आम्ही पण मोकळं. दुसरा दलाल मधी लुडबुड करीत म्हणाला, आणि तुकाच्या हातात बळबळ 10,000 कोंबलं आणि म्हसराचं कासरं धरून वडू लागलं. तुकानं एकवार नजर म्हसरावरनं फिरवली, दलालांनी म्हशी खाटकाच्या दावणीला नेऊन बांधल्या, तुकानं आपल्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. आपल्या गरजेसाठी पैशासाठी आपल्याच दावणीला वाढल्या मुख्या जित्राबांना डोळ्यान देखत खाटकाच्या दावणीला बांधलेलं बघून तुकाला वाईट वाटत होतं. मुख्या जित्राबांनी माणसांना माया लावायची आणि आपण मतलबी स्वार्थासाठी गरजेसाठी पैशासाठी एका क्षणात त्यांना मृत्यूच्या दाढीत ढकलून मोकळं व्हायचं. पण करणार काय, आपलं क्षणोक्षणी पावलो पावली नडतंय, उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. विचाराच्या गर्तेत टेम्पोत बसल्या तुकाला दुसरं काही सुचत नव्हतं. सुभान्याला नाण्याला मेस करता हॉस्टेल करता 5,000 रुपये दिलं, टेम्पोचं भाडं 1,000 रुपये दिलं, राहिलेलं 1,500 रुपये घरखर्चाला ठेवलं. पावसाळा सरता सरता एखाद दुसरा पावसाचा सडाका पडला, पेरावं काय येईल ते येईल आणि जाईल ते जाईल. मागास पेरणी झाली, निदान गुराढोरांच्या वैरणकाडीची सोय होईल म्हणून पेरलं. अंगाच्या वलाव्यानं गुडघ्या मांड्याला ज्वारी आली आणि थंडीला सुरुवात झाली. गारव्यानं ज्वारीच्या ताटावर चिकटू पडलं, पाण्याची सोय नाही, जाग्यावर कडबं बांडलं. चिप्पट मापट दानं येत्याला म्हणलं, पण लुंगी चाला नाही तर दाना कुठनं भरणार. दुष्काळाचं सावट मोठं होतं, पुढं आपलं कसं होणार, पसापायलीचं उत्पन्न नाही, कशा कशाची म्हणून चिंता करावी. शेतात गेलं की तुकाचं मन उदास व्हायचं, घरी आलं की उभं वारं सुटायचं. शेतकऱ्याच्या अनंत अडचणी सुखदुःख सांगावं कुणाला, सगळीच आपल्यासारखी इथून तिथून सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणीसारख्याच. सरकारला मतापुरता शेतकऱ्याचा पुळका येतोय आणि एकदा निवडून गेलं की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत्या ती. हल्ली शेतकऱ्याला कुणी वालीच राहिला नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.